मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी स्टाईल बांगड्याचा रस्सा। आणि त्यासाठी जे साहित्य लागतं ते पुढील प्रमाणे आहे। ही बांगडा मच्छी घेतलेली आहे आपण, स्वच्छ पाण्याने साफ करून तिला घेतलेलं आहे। थोडंसं तेल घ्यायचं आहे, एक चमचा बडीशेप घ्यायची आहे, दोन चमचे धने, आणि आपण दोन तिरफळ घेतलेले आहेत। तिरफळमुळे काय होतं तर आपला जो रस्सा आहे त्या रस्स्याला फार छान वास देखील येतो आणि त्याची जी चव आहे ती देखील छान वाढते। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे, एक चमचा कोल्हापुरी घाटी मसाला घेतलेला आहे आपण घरगुती, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, एक वाटी ओला नारळ आपण किसून घेतलेला आहे, एक मोठा कांदा अशा प्रकारे चिरून घ्यायचा आहे, थोडीशी कोथिंबीर, आणि आपण आता दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर ही आपण शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे। या मिरचीमुळे आपल्याला आपण जे सार बनवणार आहोत त्याला छान कलर सुटणार आहे। आणि ही जी मिरची आहे ती लवंगी मिरची आहे, ह्याच्यामुळे आपल्या साराला तिखटपणा येणार आहे। एक लसणाचा गड्डा आपल्याला सोलून घ्यायचा आहे, एक टॅमॅटो आपण त्याला उकडून घेतलेला आहे, आणि याच वाटीमध्ये आपण कोकमसुद्धा घेतलेले आहेत। ते कोकम आपण 4-5 वापरणार आहोत। कोकमामुळे फार छान आंबट चव येते आपल्या साराला। आणि 1/2 चमचा हळद वापरायची आहे। तर मित्रांनो, आता सर्वप्रथम आपण आपल्या साराला लागणारा जो मसाला आहे तो आपण वाटून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला जो मसाला लागणार आहे तो मसाला आपण बनवून घेणार आहे। तर त्यासाठीचे जे साहित्य आहे ते आपण या मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे। त्यामध्ये आता आपण धने टाकून घेऊयात, बडीशेप टाकून घेऊयात। तर आता हे जे आपण टाकलेलं आहे मिश्रण, त्याच्या आधी आपण पावडर बनवून घेऊयात। तर आता आपण त्याची पावडर तर करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण आता कांदा टाकून घेऊयात। हा उकडलेला जो टॉमॅटो आहे तो टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊयात, खोबरं टाकून घेऊ, आणि थोडीशी आपण हळद टाकून घ्यायची आहे। आणि आता हे मिश्रण आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात। तर आता आपला रस्सा बनवण्यासाठीचा जो मसाला आहे, जी चटणी लागते, ते आपण मस्तपैकी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे। तर आता आपण रस्सा बनवण्याच्या कृतीला सुरुवात करणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण रस्स्याला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी आपण या टोपामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। तर या तेलामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊयात आणि लसूण टाकून घेऊयात। आता आपलं हे लसूण आणि कढीपत्ता मस्तपैकी भाजून झालेलं आहे। आता आपण यामध्ये कोल्हापुरी घाटी मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आता आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं आहे। आणि हे वाटण आता आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता आपण या रस्स्यामध्ये कोकम टाकून घेऊयात, कोकमनला आमसूल देखील म्हणतात। आणि आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात, चवीप्रमाणे आपण मिठाचा वापर करायचा आहे। आता या रस्स्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात। आम्ही हा जो बांगड्याचा रस्सा आहे तो थोडासा घट्टच ठेवणार आहोत। तुम्हाला जर आणखीन पातळ हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये आणखीन पाणी ॲड करून घेऊ शकता। आणि आता या रस्स्याला आपण थोडी उकळी येईपर्यंत वाट पाहायची आहे। तर आता या साराला छानपैकी उकळी आलेली आहे। तर आता या सारामध्ये आपल्याला मच्छी टाकून घ्यायची आहे। तर आपण ही जी बांगडा मच्छी आहे ती सर्वात शेवटी टाकायची असते, कारण मित्रांनो ही जी बांगडा मच्छी असते ती लगेच चिजते आणि कुस्करते।
तर आता मित्रांनो थोडासा एक फक्त आपल्याला या रस्स्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर आता या रस्स्यावरती आपण मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि ही जी डिश आहे ती डिश आपण सर्व करून घेऊ। तर मित्रांनो अशा प्रकारे आपली ही कोल्हापुरी स्टाईल बांगड्याचा रस्सा रेसिपी तयार झालेली आहे। आपण पाहू शकता या समोरच्या बाउलमध्ये आपण जो रस्सा काढलेला आहे तो किती सुंदर दिसतो आहे, त्यामध्ये ठेवलेले आपण जे बांगडे आहेत ते किती सुंदर दिसत आहेत आणि असा लाल असा झणझणीत असा रस्सा झालेला आहे। त्यामध्ये आपण कोकम टाकल्यामुळे त्याची जी चव आहे ती फारच अप्रतिम असणार आहे आणि असा हा बांगड्याचा रस्सा तुम्ही भातासोबत खाऊ शकता, भाकरीसोबत, स्पेशली तांदळाची जी भाकरी असते त्यासोबत फार छान लागतो आणि इतर कोणतीही भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता। आणि अशी ही रेसिपी जशी तुम्ही मालवणामध्ये स्पेशल अशी मानता तशीच ही रेसिपी आपल्या घाटावर देखील तितकीच प्रसिद्ध आहे आणि कोल्हापुरात जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला कोणत्याही हॉटेलमध्ये हा बांगड्याचा रस्सा इझिली अवेलेबल होऊन जातो। तर मित्रांनो अशी ही आपली बांगड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा। तुम्हीसुद्धा तुमच्या घरी ही रेसिपी आवर्जून बनवा। चला तर मग मित्रांनो मी आणखीन काय सांगणार, तात्पुरती आता तुमची रजा घेतो। पुन्हा भेटूया अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन तुमच्या आवडत्या कोल्हापुरी किचन्समध्ये। भरपूर खा, हेल्दी रहा। धन्यवाद।